ताजे व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। तसेच या सोबत या आंदोलनामध्ये स्वराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी छत्रपती संभाजी राजेंचे जे स्वराज्य संघटना आहे त्या स्वराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे। आपण त्यांच्याशी संपर्क साधूया। या उपोषणाच्या दरम्यान त्यांनीही या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। आपलं मत काय आहे साहेब सांगाल। जय जिजाऊ, जय शिवराय। या ठिकाणी ज्या ज्या ऐतिहासिक दिवसासाठी जे सर्वजण जमलेले आहेत, आजचा विचार जर केला तर जरांगे पाटलांनी जगासमोर आपल्या राज्यापुढे नाही देशापुढे नाही तर पूर्ण जगासमोर एक आदर्शवत असं ज्या समाजाने आतापर्यंत इतर समाजाला सामावून घेतलं, आतापर्यंत मोठ्या भावाची भूमिका निभावली, सगळ्यांना आतापर्यंत मदतच केलेली आहे, असा समाजापुढे ज्या वेळेस आर्थिकदृष्ट्या म्हणा शैक्षणिकदृष्ट्या म्हणा किंवा सामाजिकदृष्ट्या जो काही आता त्यांच्यावर जो का आघात होताना आपल्याला दिसतोय असा जो मराठा समाज आहे ज्यांनी आतापर्यंत सगळ्यांना फक्त देण्याचं काम केलेलं आहे अशा समाजाला काहीतरी आज ती एक गरज आलेली आहे ज्याचा विचार जर केला तर वर्षानुवर्ष फक्त आणि फक्त देण्याचंच काम या समाजाने केलेलं आहे आणि अशा समाजाला आरक्षण मिळावं ही प्राथमिक गरज आज होऊन असलेली आहे। ज्या समाजाला फक्त पाटील म्हणून आतापर्यंत संबोधलं जात होतं त्या पाटील की करत आतापर्यंत ज्याच्या पुढे विचार जर केला तर खरोखर त्याची परिस्थिती जर बघितली तर त्याच्या पुढे आज कोणापुढे कोणाच्या घरात बघितलं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण ते दिसत आहेत आणि जिथे 100 एकर जमीन होती त्या ठिकाणी 1 एकर जमिनीवरती येऊन बसलेले अशा पद्धतीने त्याचा ज्या ठिकाणी आपल्याला रास होताना दिसतोय अशा समाजाची बाजू मानून आज समाजापुढे जगापुढे मनोज जरांगे पाटलांनी जे काही चित्र उभं केलेलं आहे तर त्याचा विचार जर केला तर मला वाटतं की शासनापुढे जी बाजू मांडलेली होती तर त्या बाजू मांडत असताना पहिले 40 दिवस घेतले त्याच्यानंतर त्यांनी अल्टिमेटम दिला त्याच्यानंतर आता परत एवढी प्रकृती बिघडल्यानंतर सुद्धा त्यांनी परत 2 महिने शासनाला दिले वास्तव विचार जर केला आजच्या घडीमध्ये तर शासन एवढ्या जाड्या काळजाचं का बनलं याचा सगळ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे। वास्तविक बघता आतापर्यंत शासनाने जे पण निर्णय घेतलेले आहेत ते सगळे निर्णय त्यांच्या पद्धतीने एकत्र येऊन त्या ठिकाणी घेतले। सगळ्यात मोठी शोकांतिका जी आहे की 80% मराठा समाज या ठिकाणी प्रत्येक पंचवार्षिकला विधानसभेमध्ये असतो आता पण आहे परंतु ज्यांच्याकडे आशाभूत नजरेने सगळ्या समाजाने ज्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं होतं अशा समाजाने किंवा अशा नेत्यांनी अशा मंत्र्यांनी अशा सगळ्या पुढाऱ्यांनी या ठिकाणी मराठा समाजाचा फक्त आणि फक्त वापर करताना आतापर्यंत दिसतंय कारण की मराठा समाजाचा विकास झाला पाहिजे तो विकास या ठिकाणी दिसत नाही आणि अशा दिशाभूल करणाऱ्या नेत्यांना सुद्धा माझा आज या ठिकाणी स्वराज्य पक्षामार्फत एक प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत जे काही समाजासाठी तुम्ही म्हणतात की आम्ही असं करू तसं करू तर तुम्ही काय केलं याचं चित्र तुम्ही समाजापुढे स्पष्ट करा नाही तर समाज आज तुम्हाला विचारतोय प्रत्येक घराघरातला मराठा माणूस विचारतोय मराठा मुलगा विचारतोय मराठा तरुण विचारतोय की तुम्ही मराठा समाजासाठी नेमकं आज केलेलं काय आज जर विचार केला तर सगळा चित्र जर डोळ्यासमोर बघितलं तर खरोखर त्यांनी काहीच केलेलं नाही फक्त आणि फक्त लोकांची दिशाभूल केली स्वतःचा स्वार्थ साधला स्वतःचा नातेवाईकांचा स्वार्थ साधला आणि त्यांनी फक्त त्यांच्या पुरता विचार केला आणि अशा लोकांना सुद्धा अशा नेत्यांना सुद्धा या ठिकाणी आज त्यांना जवळ विचारण्याची गरज दिसते आणि अशा लोकांना सुद्धा काहीतरी त्यांना त्यांच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे। आजचा विचार केला दाभाडीमध्ये जे उपोषण चालू आहे वास्तविक बघता दाभाडी एक दिशादर्शक आणि एक कर्तृत्ववान असा दाभाडी गट आहे। पहिल्यापासून विचार जर केला राजकीय दृष्टिकोनातनं तर दाभाडी मतदारसंघ म्हणून याची गल्लीपासून दिल्लीपर्यंत नोंद आहे। अशा दाभाडी मतदारसंघामध्ये जेव्हा ही गोष्ट निदर्शना समाजापुढे आपण आणतोय तर दाभाडी एक कर्तृत्व आहे आणि मला तर या प्रबंधभूमी चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की जे तुम्हाला कर्तृत्व करायचं असेल इथून पुढे तर मला वाटतं दाभाडी या गावाने सक्षम होऊन दाभाडीने विचार करून एक पॉझिटिव्ह विचार करून दाभाडीतनं एखादा उमेदवार या ठिकाणी पुढे द्यायचा आहे आणि त्या उमेदवारामागेच आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी उभं राहायचं आहे असा विचार जर केला तर ती गोष्ट फार गरजेची ठरेल कारण की आजच्या घडीला तुम्ही आताच एक विषय असा मांडला की सरकार वेळ काढूपणा करतं यापूर्वी पण 40 दिवसाचा वेळ सरकारने घेतला होता आता पण सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून 24-12 तारीख ही बच्चू कडू साहेबांनी जरांगे पाटलांशी बोलून सरकारकडे सरकार जरांगे पाटलांच्या वतीने सरकारकडे मागणी केली होती परंतु सरकारने 2 तारीख दिलेली आहे 2 जानेवारी। मला असं वाटतं की यानंतर जर कुठलं इलेक्शन लागलं आणि त्याच इलेक्शनाचा आचारसंहिता जर लागू झाली तर हा वेळ काढूपणा असेल काय? निश्चितच वेळ काढूपणा दिसतोय। मला वाटतं हे फक्त आणि फक्त वेळ काढण्याचा प्रश्न यांना हा जो प्रश्न आहे मराठा समाजाचा
आरक्षणाचा हा मुद्दा त्यांना डायवर्ट करायचा आहे, त्याच्यामुळे ते आज मुद्दा म्हणून वेळ काढतायत असे या ठिकाणी चित्र स्पष्ट होताना दिसतंय। या ठिकाणी अजूनही आपल्या सोबत अनेक आंदोलनकर्ते उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी मराठा कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याशी आपण आता थोडक्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। आपलं नाव काय साहेब आणि काय सांगायला बाबतीत? मी मराठा बांधव सोमनाथ निकम। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या आरक्षणाच्या लढाईत 2 महिन्याचा जरी कालावधी लांबला असेल तरी सकल मराठा समाज दाभाडी गावाने जी साखळी उपोषणाचा आज 6वा दिवस आणि मी सर्वप्रथम या साखळी उपोषणास प्रबंधभूमी न्यूज संचालक संपादक व त्यांची सर्व टीम विशालभाऊ गोसावी यांची टीम या सर्वांचे जाहीर मराठा समाजातर्फे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज या मराठा समाजाच्या आंदोलनात आपला वेळ दिला आणि सकल मराठा समाज दाभाडी गावातर्फे मी सर्व समाजातील सर्व घटकांना सांगू इच्छितो की आपणही या लढाईत सहभागी व्हावे व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या लढाईसाठी पाठिंबा द्यावा आणि सरकार वेळकाढूपणा जरी करत असले जर त्याचे मराठा आरक्षण मिळण्यास जास्त विलंब झाला आणि काही दगाफटका झाला तर त्याला सरकारलाही त्याचे भयंकर मराठा समाजातर्फे रोष व्यक्त करून त्याचे भयंकर परिणाम द्यावे लागतील। नक्कीच नक्कीच धन्यवाद। आपण अजूनही या ठिकाणी समन्वयक या ठिकाणी हजर आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे आणि त्यांच्याशी आपण बोलूया। साहेब आपलं नाव काय? मी क्रांती पाटील। पहिल्यांदा तर मी असं म्हणेल आज आम्ही ज्या दाभाडी गावात आलेलो आहोत ते गाव नेहमीच या मराठा समाजाच्या बाबतीत त्या गावाने नेहमीच एक मोठं आंदोलन या गावात उभं केलेलं आहे आणि आज त्यांच्या जे उपोषणाचा 6वा दिवस चालू आहे तर त्या उपोषणाला आज आमचे मित्र प्रबंधभूमीचे विशालभाऊ गोसावी आणि त्यांची जी पूर्ण टीम बसलेली आहे यांनी जसं एक सामाजिक हे दाखवून दिलं आहे तसं मी आवाहन करू इच्छितो की मालेगाव तालुक्यातील इतर मराठा व्यतिरिक्त इतरही समाजाने जर कधी जसं आम्ही आज मालेगावला 4 दिवसाचं उपोषण केलं त्या उपोषणात आमच्या मालेगावातील समस्त मुस्लिम समाज परत आमचे वंचित आघाडी वगैरे असे सर्व लोकांनी आम्हाला तिथं हे केलं तसं 2 महिने इथं सर्वांनी जर कधी एक 3-3, 4-4 तास भी दिले तरी याचा एक चांगला मेसेज आपल्या दाभाडी गावातनं पूर्ण महाराष्ट्राला जाईल आणि इतक्या दिवस मी मराठा समाजाला एक म्हणजे आवाहन करू इच्छितो की आपण भरपूर लढलो मातीसाठी पण आता लढायची वेळ आली आपल्या जातीसाठी या पद्धतीने जर कधी आपण थोडं हे 2 महिने जर कधी आपण अजून संयम दाखवून आणि या उपोषणांना जर कधी वाढता पाठिंबा राहिला तर याची दखल नक्कीच सरकार घेईल असं मला वाटतं आणि मनोज जरांगे पाटील साहेब 2 महिन्यानंतरही जरी सरकार वेळ काढूपणा करत असेल परंतु मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यात जे एक म्हणजे असं त्यांनी ठरवलेलं आहे आता उपोषण वगैरे करून चालणार नाही थेट आता आपण मुंबई गाठायची आणि मुंबईत आपण सरकारला घेराव घालायचा त्याच्याने सकल मराठा समाज हा पूर्ण मनोज जरांगे पाटलां साहेब पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा राहील अशी मी आपणा सर्वांना ग्वाही देतो। जय जिजाऊ जय शिवराय। सोबतच मी एक प्रश्न असा विचारू इच्छितो की यानंतरही आता रनिंग असेल सरकार किंवा पाठीमागचं सरकार असेल आपण कुठल्याही सरकारला सपोर्ट न करता आपण एक प्रश्न असा तुम्हाला विचारू इच्छितो आम्ही चॅनलच्या माध्यमातून की याआधीही सरकार आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमीत कमी 288 आमदारांपैकी 204 आमदार हे मराठा असून या ठिकाणी ते निष्क्रिय ठरत आहे का? आता पहिल्यांदा तर मला तर असं वाटतं या सरकारचं ध्यानच नाही की मराठ्यांना आरक्षण मिळावं असं नाही त्या आमदारांची पण एक जबाबदारी आहे मराठा म्हणून या ठिकाणी काहीतरी ऍक्शन घेण्याची 100% आमदारांची जबाबदारी आहे पण त्याला आता ते कोर्टाच्या माध्यमातून म्हणा किंवा असं काहीतरी वेळ काढू पुन्हा करतायत आणि जर कधी आपल्या मराठा आमदारांनी सामूहिक राजीनामे दिले तर सरकारला भाग पडेल मग ते कुठलेही सरकार असू द्या ते महायुतीचं असो या कुठल्याही सरकारला म्हणजे मराठा आरक्षण देण्याशिवाय पर्याय राहणार नाही त्याच्यामुळे माझी तर सर्वांना कळकळीची विनंती राहील सर्व मराठा आमदारांना आणि प्लस जे मराठा आमदारांबरोबर जे इतर आमदार असतील त्यांनी जर सामूहिक राजीनामे दिले तर सरकार 100% या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करेल। सोबतच आपण आता बघतो महाविकास आघाडी सरकार होतं त्यानंतर आता त्रिशंकू सरकार आलेलं आहे तिन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी विराजमान झालेले असताना देखील मराठा समाज हा मराठा समाज हा वंचितच ठेवला जात आहे आणि मी आपणास एक विचारू इच्छितो की आता नक्की विरोध कोणाचा? नक्की विरोध म्हणजे केंद्र सरकारने जो कायदा मागे बनवला आरक्षणाचे जे राज्याचे अधिकार आहेत ते संपुष्टात आणून ते सर्व केंद्राकडे घेतले म्हणून खऱ्या अर्थाने ही लढाई आता केंद्राशी आहे परंतु आपलं मराठा समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुऱ्हाडीचा दांडा गोटाच काळ आहे
म्हणजे मराठ्यांना गृहित धरलं जात आहे की मी मराठा आहे, मी आमदार आहे किंवा मी नेता आहे आणि सर्व समाज मराठा म्हणून माझ्या सोबत राहील, माझ्या बरोबर असेल, हे गृहित धरण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे. परंतु मराठा समाजामध्ये अण्णासाहेब पाटलांनंतर आज उदयास आलेलं हे नेतृत्व हे इतकं मजबूत आहे. या आंदोलनाचा हा फक्त दुसरा टप्पा आहे आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की पाचव्या सातव्या टप्प्यापर्यंत आपल्याला आरक्षण मिळालेलं असेल. म्हणजे ध्येय निश्चिती, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर 100% हा मराठ्यांचा क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच, कोणताही नेता असू द्या, राजकीय नेता हा फक्त पडल्यानंतरच मराठ्यांची बाजू घेतो किंवा इतर गोष्टींची बाजू घेतो आणि तो खुर्चीवर गेल्यानंतर मात्र हे सगळं विसरतो. आपण या ठिकाणी बघत आहोत आणि मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत शाळेमध्ये शिकवलं जातं की सर्व धर्म हे समभाव, अशी ही संस्कृती आपल्या भारताची आहे आणि ही संस्कृती शाळेतही शिकवली जाते. परंतु एखाद्या जर परीक्षेस बसवायचा एखाद्या विद्यार्थ्याला असेल तर त्या विद्यार्थ्याला एखादा जर त्याला ज्याला ज्या विद्यार्थ्याला आरक्षण असेल त्याला फी अगदी कमी असते, परंतु एखाद्या हुशार विद्यार्थ्याला जर आरक्षण नसेल तर त्याची फी डबल असल्या कारणाने, त्याच्या शेतकरी कुटुंब असल्या कारणाने ती फी भरू शकत नाही आणि तो शिक्षणापासून वंचित असतो. ह्या ठिकाणी शेतकरी या शेतकरी कुटुंबातील जे विद्यार्थी आहे लहानग्यांच्या मनावर हे एक दुहीचं बीज पेरलं जात आहे का? बरोबर, 100% म्हणजे त्याच्या बाल मनावरच जे काय घडत आहे, जो त्याच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो की मला वेगळं का आखलं जात आहे, नेमका माझा गुन्हा काय आहे, निश्चितपणाने हे मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि खास करून या ठिकाणी एक गोष्ट म्हणजे ही सांगायची वाटते, आपलं मराठा आंदोलन जे आहे आता हे जे काय सगळे आमदारांनी गृहित धरलेलंच आहे, राजकारणी लोकांनी गृहित धरलेलंच आहे, परंतु येत्या काळामध्ये निश्चितपणाने जनता यांना यांचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही, मराठा समाज यांचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मनोज जरांगे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली, तालुकाबंदी करण्यात आली. ही अतिशय शांतताप्रिय पद्धतीने हे आंदोलन होत गेलं, याच्यानंतर सरकारला याचं भान राहिलेलं दिसत नाहीये. यापुढेही या आंदोलनाची धग जर वाढलीच आणि मनोज जरांगे साहेबांनी जर आमरण उपोषणाचा हा पर्याय हा जर परत जर अवलंबला आणि काही कमी जास्त झालं तर हा उद्रेक सरकारला सहन होईल का? उद्रेक अजिबात सहन होणार नाही. काय परिस्थिती निर्माण होईल हे आम्ही देखील सांगू शकत नाही. परंतु या ठिकाणी आपण बघितलं असेल जे माझे सहकारी बोलले क्रांती पाटील, वंचित बहुजन आघाडी असेल, मुस्लिम बांधव असतील, सर्व समाजाच्या लोकांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मग नेमकं घोडं आणलं कुठे? आणि या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आलेली आहे, जे स्वतःला हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून घेत असतात, म्हणजे ते विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, RSS असेल, मनोहर भिडेंचं आपलं हे असेल, हिंदुस्थान प्रतिष्ठान, तर ही मंडळी कुठेही पुढे आलेली नाही. आणि मग मराठे हिंदू नाहीत का? किंवा मराठ्यांचं म्हणजे हिंदूंची काही नाळ जुळलेली नाही, काही देणं घेणं नाही का? म्हणजे मला तर हा प्रश्न कधी कधी पडतो की या हिंदुत्ववादी संघटनांना मराठे हिंदू आहेत हेच अजून कळालेलं दिसत नाही. हे खेदाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. अतिशय महत्वाचं आणि मार्मिक आहे. आणि हा शेवटी छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपतींचे मावळे हे मराठीच होते. देशाच्या एक सुरक्षेसाठी शेतकरी कुटुंबातील मुलगा जवान देशासाठी मरतो, बॉर्डरवर मरतो आणि एक त्याच्या पोटासाठी शेतीवर राबराब राबतो आणि त्याच्याच मुलाचे हे हाल आहे. परंतु राजकीय नेत्यांनी हे लक्षात ठेवावे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि हा सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच न्याय मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण थांबूया इथेच. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक राम बोरसे चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.